काँग्रेसचं तिकीट अखेर सुरेश जेथले यांनाच मिळालं असून त्यांनी प्रचाराची तयारी सुरू केली. परतूर मंठा विधानसभेचं काँग्रेसचं तिकीट अखेर सुरेश जेथले यांनाच मिळालं असून त्यांनी तयारीही सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून सुरेश जेथलिया हे शिवसेनेत प्रवेश करतील किंवा काँग्रेस पक्षाचे तिकीट नाही मिळाले तर अपक्ष लढतील अशा चर्चा मतदारसंघात चालू होत्या. काही काँग्रेसचे कार्यकर्तेही दबक्या आवाजात बोलत होते की साहेब इतर पक्षात प्रवेश करू शकतात आणि काही सांगत होते की वाट पहा, मराठवाड्याच्या राजकीय क्षेत्रात जी काही मंडळी नगरपालिका राजकारणाच्या माध्यमातून पुढे आली त्यापैकी माजी आमदार जेथलिया एक होत. परतूर पालिकेत सदस्यपदी पहिल्यांदा बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांची आगेकूच सुरू झाली. सुमारे एक दशकाहूनही जास्त परतूरच्या नगराध्यक्षपदी राहिलेल्या जेथलियांनी नंतर या पदावर आपल्या पत्नी विमल जेथलिया यांची वर्णी लावली. सध्याही नगराध्यक्षपद त्यांच्या पत्नीकडेच आहे. जेथलिया मूळ काँग्रेसचेच असले तरी नगरपालिकेतील सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी अनेकदा विरोधी पक्षांशी तडजोड करून सत्ता मिळवली. तालुक्यात असलेली काँग्रेस पुढाऱ्यांची नेतृत्वाची अहमहमिका पाहून जेथलिया यांनी 1995 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेने त्यांना जालना औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी दिली, परंतु त्यांच्या वाट्याला पराभव आला. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि शिवसेनेच्याच माध्यमातून विधान परिषदे वर्णी लावून घेतली. जेथलिया विधान परिषद सदस्य झाले तेव्हा परतूर विधानसभा मतदारसंघाचे सदस्यत्व भारतीय जनता पक्षाचे सध्याचे राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे होते. युतीमध्ये परतूर विधानसभेची जागा भाजपाकडे असल्याने तेथे आपणास शिवसेनेची उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट असल्यामुळे जेथलियांनी विधान परिषद सदस्यत्वाचा सर्व काळ वैयक्तिक संपर्क वाढविण्यात घालवला. या काळात त्यांचे आणि भाजपचे कधी जमलेच नाही. त्याआधी म्हणजे 2014 विधानसभा निवडणुकीच्या वेळीही जेथलिया आणि भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्यातील बेबनाव स्पष्ट झाला. युतीमध्ये परतूरची जागा भाजपकडे असली तरी 2004 जेथलिया यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे परतूर तालुका प्रमुख आणि सध्याचे उपजिल्हा प्रमुख माधवमामा कदम यांनी अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवली होती. त्यावेळी कदम यांचा पराभव झाला तरी 27,000 अधिक मते पडली होती. युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे नसल्यामुळे 2004 जेथलिया यांनी पुढील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं होतं. 2009 ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि विधानसभा सदस्यपदी निवडून आले. यावेळी काँग्रेस पक्षातील अंतर्गत असंतोष त्यांच्या मदतीला धावून आला. 2009 निवडणुकीत काँग्रेसचे अनवर देशमुख यांना उमेदवारी दिली. त्याच पक्षातील स्वर्गीय बाबासाहेब आकात आणि गोपाळ बोराडे हे दोघे बंडखोरी करून उभे राहिले होते. या मतविभागणीचा फायदा झाल्याने जेथलिया विधान परिषदेतून विधानसभेत पोहोचू शकले. 2009 विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे 42% मते घेणारे शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर घनसावंगी आणि 40% मते घेणाऱ्या भाजपच्या निर्मला दानवे भोकरदन आणि 38% मते मिळवणारे शिवसेनेचे उमेदवार भास्कर आंबेकर जालना हे जिल्ह्यात पराभूत झाले होते. परंतु त्याचवेळी 25% मत मिळवणारे जेथलिया मात्र परतूरमधून निवडून आले होते. काँग्रेसच्या मतविभागणीमुळे विधानसभेवर निवडून येताच जेथलियांनी परत आपला पाठिंबा काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जाहीर करून टाकला होता. मराठवाड्यातील व्यक्ती मुख्यमंत्री होत असल्याने आपण त्यांच्यासोबत राहणार आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली होती. नंतर 2014 निवडणुकीत परत जेथलियांनाच काँग्रेसचे तिकीट जाहीर झालं, परंतु त्यांना थोड्या मतांनी बबनराव लोणीकर यांच्याकडून पराभव स्वीकारायला लागला. त्यानंतरही त्यांनी न डगमगता मतदारसंघात संपर्क सुरू ठेवला, सामान्य जनतेची कामे केली. नंतर त्यांनी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पदही सांभाळलं. या पदावर असताना त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या अडचणीही सोडवल्या. परंतु काही दिवसांपासून मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. जेथलिया हे शिवसेनेत प्रवेश करतील असंही सामान्य कार्यकर्ते सांगत होते. कारणही तसं दिसत होतं की शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत होती आणि 288 जागेवर उमेदवार मिळवण्यासाठी चाचपणी सुरू होती. म्हणून विधानसभेत शिवसेना जर स्वबळावर लढली तर परतूरमधून शिवसेनेला सुरेश जेथलिया यांच्यासारखा उमेदवार सध्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांना आव्हान देण्यासाठी आवश्यक असल्याने जेथलियांकडे शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरील राज्याचे परिवहन मंत्री
दिवाकर रावते आणि हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार हेमंत पाटील या नेत्यांनी नुकत्याच भेटी दिल्या होत्या. मागील 3 निवडणुकांपासून हा मतदारसंघ 2009 निवडणूक वगळता भाजपच्या ताब्यात असल्याने आणि शिवसेनेला या मतदारसंघात प्रबळ उमेदवार आणि कार्यकर्ता नव्हता. शिवसेना वरिष्ठ पातळीवरून जेटली यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे अशी चर्चा चालू होती आणि त्यातल्या त्यात सिल्लोडचे काँग्रेसचे माजी मंत्री आमदार आणि सुरेश जेटली यांचे मित्र अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत नुकताच प्रवेश केला असल्यामुळे जेटली आपण शिवसेनेत प्रवेश करतात की काय असं दिसत होतं. 2009 निवडणुकीत जेटली हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्याच बळावर अपक्ष म्हणून निवडून आले होते म्हणून ते शिवसेनेत परत एकदा प्रवेश करतील असं वाटत होतं. त्याचवेळी या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राजेश राठोड राहतील अशीही चर्चा चालू होती. त्याचप्रमाणे राजेश राठोड तयारीही करीत होते, मतदारसंघात त्यांचा संपर्कही चालू होता, परंतु आता मात्र चर्चांना पूर्णविराम मिळाला असून काँग्रेसकडून सुरेश जेटली हेच भाजपाचे बबनराव लोणीकर यांना कडवे आव्हान देणार हे पक्कं झालंय.